मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासत असताना डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेल्यूची आवर्तसारणी आणि आधुनिक आवर्तसारणीचे दीर्घरूप आणि रचना इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास केला. या प्रकरणामध्ये आत्ता आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासताना इलेक्ट्रॉन स्वरूपण या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर इलेक्ट्रॉन स्वरूपण इयत्ता 9वीमध्ये आपण पाहिलेले आहे की प्रत्येक मूलद्रव्याला एक अणुअंक असतो आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण असते. उदाहरणार्थ ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 6 आहे. म्हणजे ते इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि आधुनिक आवर्तसारणी यांचा काय संबंध आहे ते आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर गणाच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा असतो. म्हणजे एकाच गणामध्ये उभ्या ज्या स्तंभ असतात त्यांना आपण गण म्हटलेलं आहे आधुनिक आवर्तसारणीत. तर एका गणामधील सर्व मूलद्रव्यांमध्ये काय असतो, सारखेपणा असतो गुणधर्मामध्ये. आणि प्रवणता असते. प्रवणता म्हणजे एखादा गुणधर्म असेल तर तो गुणधर्म वरून खाली येत असताना वाढत जातो किंवा कमी होत जातो, अशा पद्धतीने त्याला प्रवणता म्हणतो आपण. आणि गणामध्ये आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना गुणधर्मामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात बदल होत जातो. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता गण बघा, इथे किती आहेत, 1 ते 18 गण आहेत. गणामध्ये प्रत्येक गणामध्ये इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेत समान इलेक्ट्रॉन असतात. उदाहरणार्थ हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, लिथियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, सोडियमच्या सुद्धा बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. गणक्रमांक 1 म्हणून त्यांचे स्थान दिले आहे. गणक्रमांक 2 बेरिलियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत 2, 8, 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. अशा पद्धतीने गण 1 बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, गण 2 बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, तसेच गण 17 हॅलोजन गट त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे प्रत्येक गणामध्ये संयुज इलेक्ट्रॉनची संख्या, संयुज इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण संयुज इलेक्ट्रॉन म्हणतो, त्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. गणामध्ये मात्र वरून खाली जात असताना एक एक कक्षा वाढत जाते, त्या कक्षेला आपण कवच म्हणतो विज्ञानमध्ये. तर हायड्रोजन हे हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 कवच आहे, लिथियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 कवच आहेत, सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 कवच आहेत. म्हणजे जसं हायड्रोजन, लिथियम, सोडियम गणामध्ये वरून खाली येत असताना एक एक कवच वाढत जाते. अणुअंक 92 हा युरेनियमचा आहे. युरेनियम नंतर 93 पासून 118 पर्यंतची सर्व मूलद्रव्य प्रत्यक्षात निसर्गामध्ये सापडली नसून ती प्रत्यक्षात प्रयोगशाळेमध्ये तयार केलेली आहेत, ती मानवनिर्मित आहेत. आणि ही सर्व किरणोत्सारी मूलद्रव्य असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी असते, म्हणजे कमी काळासाठी ते जिवंत असतात. म्हणजे अणुअंक 92 पर्यंतचेच मूलद्रव्य प्रत्यक्षात निसर्गामध्ये उपलब्ध आहेत आणि 92 पासून पुढचे सगळे प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार केलेली मूलद्रव्य आहेत. आधुनिक आवर्तसारणीमध्ये आपण पाहिलेले आहे मूलद्रव्य त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेल्यू या सर्वांनी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली होती, म्हणून त्यांच्या आवर्तसारणीमध्ये, त्यांच्या मांडणीमध्ये बऱ्याचशा त्रुटी जाणवल्या होत्या. पण आधुनिक आवर्तसारणीमध्ये अणुअंकांच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यामुळे सर्व त्रुटी नाहीशा झाल्या. याच्यामध्ये उभे स्तंभ जे केलेले आहेत, उभे 1 ते 18 स्तंभ आहेत, त्यांना आपण गण म्हणतो. आणि गणामध्ये गणाच्या प्रत्येक मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा आढळतो आणि प्रवणता आढळते. म्हणजे एखादा गुणधर्म वरून खाली येताना वाढत जातो किंवा कमी होत जातो. आणि आडव्या ओळींना आपण आवर्तनं म्हटलेलं आहे. अशी 7 आवर्तने आहेत आणि एका आवर्तनामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना थोडे थोडे गुणधर्मामध्ये बदल होत जातो. आता आवर्तन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता हे पहिले आवर्त आहे, हायड्रोजनचे पहिले आवर्त आहे आणि हेलियम.
पहिल्या आवर्तामध्ये हायड्रोजन आणि हेलियम आहे, यांना एकच कक्षा आहे, एकच कवच आहे. लिथियम हे दुसरं आवर्त आहे, दुसऱ्या आवर्तामध्ये दोन कवच आहेत. लिथियम, बेरिलियम, बोरॉन ह्या सगळ्यांमध्ये दोन कवच आहे, परंतु डावीकडून उजवीकडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये वाढत जातो. आता आपण 3 नंबरच्या आवर्ताचा विचार केला असता सोडियमपासून आर्गॉनपर्यंत 3 नंबरचा आवर्त आहे, याच्यामध्ये 3 कवच आहेत. उदाहरणार्थ आपण आर्गॉन बघूया, तर आर्गॉनमध्ये बघा इथं 3 कवच दिसतात. पहिलं कवच, दुसरं कवच, तिसरं कवच, असे 3 कवच दिसतात, म्हणजे 3 कक्षा दिसतात. 3 नंबरच्या आवर्तनासाठी 3 कक्षा, 3 कवच. 4 नंबरच्या आवर्तासाठी 4 कवच, म्हणजे जेवढं कवचांची संख्या असते तेवढा आवर्त संख्या असते. म्हणून अशा पद्धतीची रचना आधुनिक आवर्तसारणीमध्ये आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून केलेली आहे. म्हणजे याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण जसे आहे, आर्गॉनचे 2, 8, 8, म्हणजे याला 3 कवचांची गरज आहे, म्हणून याला 3 नंबरच्या आवर्तामध्ये स्थान दिलेले आहे. आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपण बघत असताना कोणत्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात हे कशावरून ठरवायचं, तर त्यासाठी एक सूत्र आहे, 2n² कवचांची संख्या, कवच नंबर 1. उदाहरणार्थ इथं कवच नंबर हे 1 आहे, पोटॅशियमचे कवच नंबर 1 आहे, तर कवच नंबर 1 आहे त्याला आपण n म्हणणार, आणि सूत्रानुसार 2 तसेच येतील, आणि n संख्या 1, 1 चा वर्ग केला, 1 चा वर्ग 1 येईल, 2 × 1, 2 येईल, म्हणजे इलेक्ट्रॉन धारण क्षमता 2 येते. म्हणजे पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारण क्षमता 2 येते, दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारण क्षमता, दुसऱ्या कवचाला l नाव दिलेलं आहे, आणि 2 नंबरचं कवच आहे म्हणून 2 चा वर्ग 4 येईल, आणि 4 × 2 = 8, म्हणजे दुसऱ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन किती बसू शकतात, तर 8 बसू शकतात. 8 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला बसवता येत नाहीत. तिसऱ्या कवचाचं नाव m आहे आणि चौथ्या कवचाचं नाव n आहे. याचप्रमाणे तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या कवचामध्ये 32 इलेक्ट्रॉन बसू शकतात. अशा पद्धतीने 2, 8, 18, 32 अशा पद्धतीने प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात याबद्दलची माहिती 2n² या सूत्रानुसार आपल्याला मिळू शकते. आधुनिक आवर्तसारणीचे आज आपण आधुनिक आवर्तसारणीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण गणानुसार आणि आवर्तनानुसार इलेक्ट्रॉन स्वरूपणचा काय संबंध आहे ते पाहिलं, ते आपण एकदा सारणीवर बघूयात. तर गणामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण बघा, गणामध्ये वरून खाली जात असताना एक एक कवच वाढत जाते, आणि गणामध्ये सर्व मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे असतात, किंवा वरून खाली येत असताना गुणधर्मामध्ये प्रवणता जाणवते, म्हणजे एखादा गुणधर्म वाढत जातो किंवा एखादा गुणधर्म कमी होत जातो. आणि आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो, आणि आवर्तामध्ये सर्व कवचांची संख्या सारखी असते. अशा पद्धतीने आपण आधुनिक आवर्तसारणीतील गणामध्ये आणि आवर्तांमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कशा पद्धतीने बदलते हे आपण अभ्यासले. पुढील तासाला आपण पुढचा मुद्दा बघू.